न करी तळमळ राहेरे निचळ न करी तळमळ राहेरे निचळ आहे आ कृपाळ स्वामी माझा अविनाशी सुख दिल निर्वाणी चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या अनिकिया जीवा होईल उद्धार अनिकिया जीवा होईल उद्धार तेही उपकार घडती कोटी अविनाशी सुख देईल निर्वाणी चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या आहिक्य परत्र होशील सरता आहिक्य परत्री होशील सरता वाचा उच्चारिता राम राम अविनाशी सुख देईल निर्वाणी चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या तुका मने सांडी संसाराचा छंद तुका मने सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील अविनाशी सुख देईल निर्वाणी खानी चौऱ्याऐंशीच्या विठ्ठल विठ्ठल न करी तळमळ राहेरे निचळ आहे या कृपाळ स्वामी माझा अविनाशी सुख देईल निर्वाणी चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या प्राप्त सुपी संप्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवलेलं आवर देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंदिनी महाराष्ट्र भूषण संत सम्राट जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतला अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंग पाच चरणाचा असून उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय पाच चरणामध्ये अशी उपदेश करतायत सगळ्या जगाला तुम्हाला मला एक साधना सांगतायत. या अभंगामध्ये दोन पथ्य सांगतायत आणि चार फल सांगतायत. विठ्ठल विठ्ठल कोणतं पथ्य सांगतायत? महाराज सांगतायत, बाबा रे तळमळ करू नको. न करी तळमळ राहे रे निचळ. निचळ म्हणजे शांत राह संसारामध्ये. प्रारब्ध वशामध्ये सुख दुःख जेव्हा जेव्हा तुला भोग द्यायला येतील त्यांचा स्वीकार कर भगवंताचा प्रसाद म्हणून. तळमळ करू नको, तगमग करू नको. राहे रे निचळ आहे या कृपाळ स्वामी माझा. भगवंताने तुला आतापर्यंत सांभाळून आणलेले कृपाळू आहे, दयाळू आहे. तू जर त्याचं नामस्मरण केलं ही साधना सांगतायत अशोक महाराज तुकोबाराय चौथ्या चरणामध्ये. वाचे उच्चारिता राम राम एकच साधना सांगतायत तुकोबाराया. हो, दोन पथ्य सांगतायत. त्याच्यातलं पहिलं पथ्य तळमळ करू नको, निचळ रा. आणि आणखी शेवटच्या चरणामध्ये एक पथ्य तुका म्हणे सांडी संसाराचा छंद. हे दोन प्रकारचे पथ्य आहेत. मग म्हणाल महाराज आम्ही सगळा संसार सोडायचा का? नाही, संसारात राहायचं. पण उद्या माझा सुटणार आहे यात बोधावर आपण स्थिर राहायचंय. हे दोन पथ्य आहेत. निचळ राहायचं, संसाराचा छंद सांडत राहायचा, सोडत राहायचा. चार फलांमध्ये जी साधना सांगितली राम राम उच्चाराची, त्याच्यातलं पहिलं फळ सांगताय तुकोबाराया. तुला शेवटच्या प्रसंगाला अविनाशी असं सुख प्राप्त होईल. जे सुख मृत्यू लोकांमध्ये नाही, संसारातल्या लोकांना तुम्हाला मला मिळत नाही असं अविनाशी सुख, हे पहिलं फळ
चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या. हे जे जन्म मरणाचे फेरे आहेत ना, हे चुकतील, हे दुसरं फल सांगतायत. आणखीन काही पुण्य भेटेल तुझ्या पदरात बांधलं जाईल, आणि के आजीवांचा होईल उद्धार. तेही उपकार घडती कोटी, इतर जीवांचाही उद्धार घडेल. तू कथा कीर्तन घडवून आणलं, नामस्मरण केलं तर तुझा फायदा होईल, तुझ्या पदरात पुण्य मिळेल, इतरांचा उद्धार होईल. ऐक्य परत्री होशील सरता. ऐक्य म्हणजे ही लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये. परत्री म्हणजे परलोकामध्ये तू मान्यता पावशील. हो, कारण परलोकामध्ये श्रीमंती सत्ता पद हे काही कामाचे नसतात. आपण केलेली साधना, आपण केलेला परमार्थ, आपण केलेलं पुण्य सोबत येतं, आणि तिथे ते स्थान मिळतं जीवाला. ऐक्य परत्री होशील सरता, मान्यता पावशील. वाची उच्चारिता राम राम, चार फल अविनाशी सुख मिळणार आहे. चौऱ्याशीच्या खाणी चुकणार आहेत. हो, अनेक जीवांचा उद्धार होणार आहे तुझ्यामुळे, उपकार घडणार आहेत. आणि चौथं फळ सांगतायत, ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये तू मान्य पावशील. म्हणून महाराज सांगतायत, तू निश्चळपणे राहा, तळमळ करू नको. अविनाशी सुख देईल निर्वाणी, चुकतील खाणी चौऱ्याऐंशीच्या. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने, अति भाविका जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकण तेची वंदो, श्री चरण श्री गुरुंचे तई नमस्कार होण्याता. अतुलित बलधाम हेम शैलावदे हम दनुजमण कृशानुज्ञानी नाम दृगण्यम. सकल गुण निधानम वानराम दिशम रघुपति प्रिय भक्तम वातम जात नमामि. आइए हनुमंत विराजिए, आइए करी तळमळ राहे रे निश्चळ आहे हा कृपाळ स्वामी माझा. अविनाशी सुख देईल निर्वाणी, चुकतील खाणी चौऱ्याऐंशीच्या. आजची कीर्तन सेवा केम निमित्ताने, त्याचं प्रयोजन सर्व श्रोते मंडळी भाविक भक्त सर्वांना माहीत आहे, विदित आहे, तरी महाराजांचं ते आद्य कर्तव्य, त्याचा अल्पसा परिहार. आपल्या या नांदूर गावात वस्तीवर ज्यांचं वास्तव्य होतं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पार्वताबाई पंढरनाथ वडगर, वय वर्ष 85, आयुष्याची यात्रा संपवून ही लोक सोडून परलोकाला गेल्या. आज त्यांचा दशक्रियाविधी गंधीमुक्ती आणि उत्तरकार्याचा नेम. त्या वडगर परिवाराच्या वतीने मला निमंत्रण आलं 8 दिवसापूर्वी. आमचे संजय महाराज वडगर या गावचे, नांदूरचे. बुवा आमच्या नांदूरला या, आमच्या भावकेतल्या आजी पार्वताबाईंचं वैकुंठवास झालेलं आहे, त्या निमित्ताने येणं झालं. त्यांचा परिवार, 2 मुलं आहेत, मला वाटतं सुखदेव भाऊ मोठे चिरंजीव आहेत.
आणि रामभाऊ दोन नंबरचे चिरंजीव आहेत, चार सुकन्या आहेत त्या आजींना, मोठ्या सुकन्या आहेत मला वाटतं द्रौपदाबाई चंद्रभागाबाई, दोन नंबरच्या द्रौपदाबाई, तीन नंबरच्या यशोदाबाई आणि चार नंबरच्या रुक्मिणीताई, चार मुली दोन मुलं नातू आहेत, सुखदेव भाऊंना दोन नात मुलं आहेत, बिलाभाऊ सुखदेव वडगर आणि विष्णू सुखदेव वडगर, रामभाऊंना पण एक नातू एक मुलगा आहे, दोन आहेत भागीनाथ रामभाऊ, भागनाथ रामभाऊ वडगर आणि प्रकाश रामभाऊ वडगर, आणि पंतू पण आहेत सार्थक सार्थक रघुनाथ वडगर, सौ संगीता अण्णा राजनोर ही नाते, असा भरलेला परिवार, 80 वर्षाची संपन्न यात्रा संपून पार्वताबाई ही लोक सोडून परलोकात गेल्यात, म्हणून त्या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला, आपल्या भागातली परंपरा, आणि विशेष करून आजच्या या कार्यक्रमाला सेवेकरता उपस्थित असलेले आमचे मृदुंगाचार्य रवींद्रजी महाराज, गायनाचार्य अशोक महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज यमगर, पेठी मास्तर माधव महाराज, आणि विशेष मातारबा माऊली, परिसरातलं भजनी मंडळ, कोंढारचे तुकाराम महाराज, फार दिवसात भेट झाली बुवा, नांदूरची कोरोनानंतर पहिल्यांदाच भेटले नाही का, असो पाच जणाचा अभंग आहे, एक तासाची वेळ आहे आपल्याला, एक तास चिंतन घडवायचंय आणि वेळेमध्ये सेवा सोडवायची, विठ्ठल विठ्ठल अतिशय पवित्र महिन्यामध्ये आईसाहेबांचा स्वर्गवास झालाय, मार्गशीर्ष महिना, भगवंतांनी सांगितलं ही माझी विभूती आहे अर्जुना, 75 विभूतींमध्ये मार्गशीर्ष महिना हा माझा मी आहे, आणि या पवित्र महिन्यामध्ये आईसाहेब गेल्या, विशेष करून हा आठवडा वैकुंठवासी संपूर्ण विश्वाचे गुरु असलेले विठ्ठलबाबा चौधरी अर्थात मोठे बाबा, वारकरी शिक्षण संस्था आळंदी खानदेशमधले होते ते, यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये धुळ्याला आणि आळंदी क्षेत्रावर पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मोठे मोठे सप्ते चालू आहेत, आणि अशा पवित्र काळामध्ये आईसाहेबांनी देह ठेवला आहे, कारण की काही काळ वेळ सुद्धा आपल्या सद्गतीला सहाय्य करतो महाराज, तुकोबाराया सांगतात तुम्ही संसारात आला आहात, आपण सगळेजण आपल्याला मृत्यू चुकणार नाही, याच्यापूर्वी म्हातारबा ऋषीमुनींपासून साधू संतांपर्यंत समाध्या होत्या, समाध्या, आणि सर्व महापुरुषांनी समाधी घेण्याच्या अगोदर जाहीर केलं की अमुक अमुक तिथीला आम्ही समाधी घेणार आहोत, आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेव महाराज समाधीस्थ झाले पायरी जवळ पंढरपूरला, आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराज समाधीस्थ झाले, ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा उत्पत्ती एकादशी नंतर निळोबारायापर्यंत समाधी आल्या, पुढे समाधी सिस्टीम फक्त तीन महात्म पुरुषांपर्यंत चालली, त्याच्यात शेगावीचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि पुढे समाधी सिस्टीम बंद झाली, भारत सरकारने बंदी आणली, आता कोणाला समाधी घेता येणार नाही, पूजनीय जागतिक गुरु असलेले रामदेवजी बाबांचा योगा चालू आहे, तो समाधीकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे, 8वा अध्याय अष्टांग योग, 8 अंग आहेत समाधीचे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी, समाधी म्हणजे नेमकं काय प्रकरण, समाधी म्हणजे योगा करून हवेवर ते शरीर तयार करायचं आणि समाधीस्थ व्हायचं, तो महात्मा 1000 वर्ष त्या समाधी अवस्थेमध्ये असतो, पण भारत सरकारची बंदी आणल्यामुळे ती सिस्टीम लॉक झाली, तुम्हा आपल्या सर्वांना विश्वातल्या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे मंडळी, मृत्यू आपण पाहतो पाहत आलो पाहणार आहोत, कोरोनाच्या महामारीमध्ये जगाने मृत्यूचं थैमान पाहिलं, आजही तुम्ही वर्तमान पेपर टीव्ही मीडिया बातम्या बघा,
भारतामध्ये एवढे एवढे कोरोनाग्रस्त कोरोना बाधित एवढे कोरोना मुक्त हा व्हायरस वाढतोय. आता गोवरचा रोग आलेला आहे. येन केन प्रकारे आपण मृत्यूच्या छायेत आहोत. मृत्यू आपल्याला सोडणार नाही, त्याच्या समोर जावं लागणार आहे. आपली संसाराची सर्वांची तयारी चालू आहे, मृत्यूची तयारी चालू नाही. हा महात्म्यांचा आपल्यावर आरोप आहे. आणि जेव्हा आपल्याला सामोरं जावं लागेल ना, तेव्हा फार दुःख होतं. महाराज तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुम्ही दररोज तुमच्या परिसरामध्ये गावामध्ये अंत्यविधी पाहतात, स्मशानात जातात, उत्तरक्रिया, दशक्रिया, गंधमुक्ती, वर्षसाध, पुण्यतिथ्या पाहतात, तुम्ही सावध नाही होत म्हणे. सावध त्या गुणे कारण वाल सांगतायत. तुम्ही रोज दहन पाहतायत, एक पाहा तसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारेन व्हा. सावध व्हा म्हणजे पुढची तयारी सुरू ठेवा. मृत्यू म्हणजे आपण त्याला मरण समजतो, संत आणि महात्मा महापुरुष त्याला माहेरला जायचं समजतात. बरं का महिला मंडळी, तुम्हाला वाटतं तुम्हालाच माहेर आहे, महिलांनाच माहेर आहे, आम्हा पुरुषांनाही माहेर आहे. मृत्यूला मरण न समजता सोळा समजायचा. माहेरी जायचं पुन्हा यायचंय, माहेरी जायचं पुन्हा यायचंय. याला म्हणतात जन्म मरणाचा फेरा. जन्माचा सोळा साजरा करतो आपण, मृत्यूचा वाढदिवसाचा सोळा साजरा होतो. काही काही लग्नाच्या वाढदिवसाचा सोळा साजरा करतात अशोक महाराज. सेवानिवृत्तीचा सोळा होतो. 80 वर्षे वय झालं झालं त्याचा सहस्र चंद्र दर्शनाचा सोळा साजरा होतो. शताब्दी होते काहींची, 100 वर्ष साजरे झाले. 75 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत. मरण हे मृत्यू न वाटता सोळा वाटावा या बोधापुले मर सोळा शब्द म्हटलाय तुकोबाराय. वा वा. आणि मग तुकोबाराय आपल्याला सांगतायत, बाबानो तू जन्माला आलास, तुझं बालपण गेलं खेळण्यामध्ये. बालपण गेले Oh,
गावरावं लागतंय आमच्या गायक मंडळीला. वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकरांचा आशीर्वाद. महापुरुष नारायण महाराज कोंढारकर अर्थात पंढरपूर निवासी या महात्म्यांचा आशीर्वाद. आधी करून मोठे मोठे महाराज लोकांची कृपा झाली याची सगळी मंडळी तयार होते. आणि तुम्ही सुद्धा असे चोखंदळ श्रोते दर 10 दिवसांमध्ये एक कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतो. त्याच्यामुळे हे गायक लोक जे असतात ना, हे गाताना स्वरामध्ये लयामध्ये आरव आवरावमध्ये जेव्हा गातात ना, ते शब्द आपल्या अंतकरणावर आदळले जातात. आणि चोखंदळ श्रोता गाता गाताच त्याला अर्धा अभंग कळतो महाराज. जो श्रोता चोखंदळ असतो ना, त्याला गाता गाता अर्थ कळतो आणि तो मान डोलवतो. वा, कारण की तुकोबारायांची ज्ञानोबारायांची संतांची जी वचनं आहेत ना, ते तत्प्रसंगाला मुखातून आलेली वचनं आहेत. पण त्यांची वचनं, त्यांचे अभंग, गेलेला भूतकाळ, आजचा वर्तमान काळ आणि पुढचा भविष्य काळ, तिन्ही काळामध्ये मार्गदर्शक वचन आहेत त्यांची. विठ्ठल त्यांचं बोलणं आणि आपलं बोलणं, आपण एक तास जरी बोलत राहिलो ना, आपल्या बोलण्यामध्ये काही माधुर्य नसतं. जगत कल्याणाची वचनं नसतात महाराज. अजी मुखा वाटे अमृत वचने, नाही का? वा वा वा, काय वचनं असतात त्यांची. आणि आपल्यातली काही माणसं एक तास बोलत राहतात बरं का म्हातार बाबा, शेवटी शेवटी सांगतात तू जा गडा आता, सांगाव याला मला तोंड उघडायला लावू नका आता. हा, एक तास तूच बोलला, कोणाला बोलू दिले ना, आता शेवटी सांगतो मला तोंड उघडायला लावू नका. तुकोबाराय सांगतात न करी तळमळ, महाराजांनी प्रमाण दिलं, बाळ पण खेळण्यामध्ये गेलं, तारुण पण मुसमुशीत गेलं महाराज, मस्तीमध्ये असतो जीव. आणि 50 वर्षानंतर 60 कडे जेव्हा वाटचाल होते ना, हो, आपल्या मागच्या 2 पिढ्या जरा निवांत होत्या मंडळी, त्यांना वेळ होता. दुपार झाली की पारावर बसायचे, ते वट्यावर बसायचे, एखाद्या वस्तीवर यायचे, मंदिरात बसायचे, गप्पा करायचे, निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, मामाला गावायला जाणं व्हायचं, आत्याकडे जाणं व्हायचं, बहिणीकडे माऊज भाऊकडे जाणं व्हायचं तुमचं माझं. आता जीवन इतकं गतिमान आहे, इतके पळतोयत आपण, निवांतपणा आपल्या पिढीमध्ये राहिलेला नाही. जुन्या पिढीमध्ये हा निवांतपणा होता. अहो, दुपारच्या वेळी सहज 2-2 तास ते झोप काढायचे. आता जर आपण चांगलं तपासून पाहिलं ना, काही लोकांना 5-5 तास झोप आहे. आयटी झालेले इंजिनियर ज्यांना 15-20 लाखाचं पॅकेज आहे ना, ते सांगतात महाराज आम्ही 9 वाजता जॉईंट होतो कंपनीमध्ये आणि रात्री 9 कंपनीतनं बाहेर निघतो, सतत 12 तास. हो, त्यांचं कशाला, आमचं महाराज लोकांचंच घ्या ना, मोजून 5 तास झोप. निवांतपणा नाही राहिला या पिढीमध्ये. पूर्वीचा काळ होता, मागच्या पिढ्या निवांत होत्या म्हणून आरोग्य होतं, आयुष्यही चांगलं होतं. आरोग्य आणि विज्ञान विभाग असं सांगतो की आपल्याला श्रम करणाऱ्या माणसाला 8 तास झोप पाहिजे आणि आमच्यासारख्याला कमीत कमी 7 तास झोप पाहिजे. हा विषय नाही, आपण ओघाने आलं म्हणून सांगतो. 7 तास किंवा 8 तास झोप असेल ना, आपल्या शरीरातले सप्त धातू असे स्थिर होतात आणि त्याचा तब्येतीवर लाभ मिळतो महाराज. झोप जर कमी जास्त असेल ना, सप्त धातू बिघडतात शरीरातले आणि स्वास्थ्यावर परिणाम होतात. शरीरातले काही इंद्रिय काही अवयव लूज होतात आणि तिथून व्याधी सुरू होतात. आपला मूळ विषय आहे न करी तळमळ राहे रे निश्चळ. 60 वर्षानंतर त्या संसारिकाला तळमळ लागते. वास्तविक मुलं मुली नातू सुना पंतू जंतू अशोक महाराज सगळे आपल्या व्यवहारामध्ये संसारामध्ये व्यवस्थित स्थिरावलेले आहेत, सगळं चांगलं आहे. पण तो म्हातारा ती आजी असे तळमळ तळमळ करत. आता ती नुसती एकाचीच नाही बरं का, तुमची माझी सगळ्यांची अवस्था आहे अशी. हो, आणि ते तळमळमध्ये काय बोलणं असतं, सगळ्यांचं झालं महाराज, एकच नातू राहिला, एवढ्या एका नातीचंच थोडस अवघड आहे, त्यांची परिस्थिती नाजूक आहे. ही तळमळ व्यथा एक तर संसाराकरता असते, अन्यथा शरीरामध्ये निर्माण झालेल्या व्याधी आजार त्याच्याकरताही काही ठिकाणी तळमळ असते बरं का. म्हणून महाराज म्हणतात न करी तळमळ राहे रे निश्चळ. निश्चळ म्हणजे शांत राहा.
आहे हा कृपाळ स्वामी माझा. बरं आजकालचं नाही महाराज, मागच्या युगामध्ये जा, त्रेतायुगात, द्वापार युगात, कृतयुगामध्ये. श्रीमद भागवतातला एक प्रसंग सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भजन करा एकदा विठ्ठल. व्यास महाराज सांगतात श्रीमद भागवतामध्ये, ज्याच्या नावावरनं आपल्या देशाला भारत हे नाव प्राप्त झाला तो भरत राजा. खूप मोठं साम्राज्य होतं भरत राजाचं. भागवतातलं चिंतन आहे, 100 मुलं, एवढं मोठं चक्रवर्ती साम्राज्य. पण त्याला काय, पूर्वीच्या राजकारणी लोकांना साधूचा आश्रय असायचा महाराज, विद्वान साधूंचा सहवास असायचा, नवे नवे त्यांचे सल्लेगार साधूच असायचे. हो, आणि म्हणून त्या भरत राजाने ठरवलं, महात्म्यांच्या सहाय्याने, विचाराने, सहवासाने त्याला वैराग्य आलं. तो म्हणायला लागला, महाराज मी आता माझ्या सगळ्या मुलांकडे माझा राज्य कारभार देतो आणि निघतो म्हणे अरण्यात. सर्व संघ परित्याग म्हटलाय व्यास महाराजांनी, सर्व संघ परित्याग. भरतराजाने जंगलात गेला, गंडकी नदी, गंडकी जे आसाम राज्यातून वाहत वाहत येते समुद्रात हिमालयाकडून, गंडकी नदीची शिळा म्हातार बाबा पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती करता मागवली जाते बरं का. आमच्या आरवीला विठ्ठल मंदिर झालं, अंमळनेरचे प्रसाद महाराज बेलदारवडीकर ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलं की तुम्ही गंडकी नदीची शिळा आणा. 1.5 लाखामध्ये ती शिळा मागवली होती आणि त्या मूर्त्या विराजमान झाल्या आहेत. भरतराजाने गंडकी नदीच्या काठी आश्रम तयार केला, सर्व संघ परित्याग, कंदमुळं खाऊन काही चाललं नाही, फक्त भगवे वस्त्र अंगावर आश्रमात राहायचा, पाटेला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, गंडकी नदीमध्ये उतरायचा, छाती इतक्या पाण्यामध्ये साधना असायची आणि सूर्य उगवला की भगवान सूर्याला अर्ध्य द्यायचं. वासुदेवाय नमः, सूर्याय नमः, भास्कराय नमः, दररोजची साधना भरतराजाची. एके दिवशी प्रसंग असा घडला, व्यास महाराज सांगतात, एक गर्भवती हरिणी पाणी प्यायला आली, तळमळ करता, तगमग करता, व्यथे करता सांगतोय दृष्टांत तुमच्या लक्षात येईल. गर्भवती थोडे दिवस राहिले होते, ती पाणी पिऊन काठावर उभी, तिच्या मागून एक वाघ आला मोठा. त्या वाघाने पाहिलं की माझं भक्ष्य आयतच आलेलं आहे, त्या वाघाने डरकाळी फोडली. त्या डरकाळीबरोबर ती हरणी घाबरली, आता काय करावं, मागे पळाली तर हा खाईल, पुढे मोठी नदी. जीवाचा असा प्रयत्न असतो, शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा करता प्रयत्न करतो, स्वतः वाचण्याकरता. त्या हरणीने उडी मारली पाण्यात, जाऊ तिकडच्या काठाला, नाही तर वाहू, पण इकडे न जाता तिकडे जाऊ. तिने जी उडी मारली, उडीचा जो प्रघात झाला गर्भावर, त्या आघात, तो गर्भ बाहेर फेकला गेला असं म्हटले. आणि एका क्षणाचा तो गर्भ छोटस पिलू पाडस हरणच वाहत वाहत चाललं. नेमके राजा भरत अर्धे देत होता, त्याच्या हातामध्ये डोळे बंद होते, ते लहानस पिलो आलं आणि त्याने डोगळी उडून पाहिलं, अरे बाप, भगवत प्रसाद आहे, देवाने पाठवला आहे. या बोधावर साधू आलेले असतात, खलविद ब्रह्म, सगळं जगत त्यांना परमात्मा दिसतो. उचललं ते नाऊ माखू, घातलं, धुतलं, स्वच्छ केलं आणि आपल्या आश्रमात आणलं. सर्व सोडून आलेला होता राजा, त्याला गवत आणायचा, कोवळं लुसलुशीत गवत खाऊ घालायचा. दिवसादिवसाने ते पिलू वाढत होतं, थोडं मोठं झालं, चालतं फिरतं फिरायला लागलं, राजासोबतच असायचं, खेळायचं, याची जशी साधना असायची. उरलेल्या वेळेमध्ये राजा त्याच्याशीच आपला दिनक्रम घालवायचा. ते हरणाचं पाडस थोडं मोठं झालं, आश्रमाच्या बाहेर आलं, त्याचे जातभाई त्याला फिरताना दिसले, हरणाचा कळप, ज्याची त्याची भाषा ज्याला त्याला कळते. त्यांनी काही संकेत केले, हे तिकडे गेलं, त्यांच्या सोबत निघून गेलं. त्याला वाटलं माझे जातभाई आहेत. संध्याकाळपर्यंत परत आलं नाही महाराज. साधना संपली आणि झोपायच्या वेळेस जवळच असायचं ते राजा भरत, ते पाहतोय कुठे माझं पाडस, माझं पाडस कुठे, बछड कुठे, हरण कुठे, रात्रभर झोप नाही त्याला. इकडे पाहा तिकडे पाहा, चांदणी रात्र फिरत राहिला, पाटेपर्यंत थकला. दुसराही दिवस कंदमुळं जे मिळेल ते खाऊन, तिसराही दिवस थकला हो, सगळा जंगल पाहिला, पाडस मिळत नव्हतं. पण थोडा प्रकृतीवर परिणाम झाला, उपवास गळले, मनाला ना अंतकरणाला धक्का बसला. ही व्यथा तुमची माझी सगळ्या जीवांची महाराज. आश्रमात आला,
स्वास्थ्य बिघडलं, ताप आला, आजारीच पडला. व्यास महाराज सांगतात इतका ताप वाढला, तो ज्वर त्याच्या अंगात भिनला. फक्त एकच शब्द मुखातून यायचा, हरण 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 हरण. वास्तविक पाहता सर्व संघ परित्याग करून आला होता. 100 मुलं ज्याचं एवढं सम्राट चक्रवर्ती राज्य, संसार सुटत नाही मंडळी, सोडण्याचा प्रयत्न केला तरी. वरून कितीही तुम्ही आव्हाना, मी असेल कोणी का असेल, मी सोडलाय बा संसार, नाही सुटत. ज्ञानोबा राय सांगतात याला सोडायचं असेल तर एकच साधना, तुम्ही भगवंताचा जप करा. ज्ञान देव मने हरि जप कर, पण जर मुखोद्गत झाला, 6 वर्षाची साधना झाली हरिपाठाची, हरिपाठाची आपल्यावर कृपा होते. आणि रोजचा नित्यने मंदिरात असेल, घरी असेल, बैठकीतला हरिपाठ असेल आपला, हरिपाठ म्हणता म्हणता तो हरिपाठ आपल्याला धक्का देतो. हो, काही चरण आपल्या अंतकरणावर आदळले जातात. आणि गाणारा गायक साधक, हरिपाठाचा साधक नित्यनेम करणारा जो असेल ना, तो आतल्या आत म्हणतो वा असं आहे का. ज्ञान देव मने हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. जे धरून ठेवलंय ते तुटतं आपोआप. वास्तविक सोडून आला होता भरत राजा, पण ते हरण 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 हरत एकदम ताप, मेंदू ज्वर ज्याला टायफॉइड म्हणतात आजच्या भाषेमध्ये, डॉक्टरांच्या भाषेमध्ये, एकदम शरीराच्या आवाक्याच्या बाहेर गेला. आणि ते शब्द येत होते मुखातून, हरण हरण हरण, मनत मनत मनत, ओ अंत झाला राजाचा. बघा शब्द कसा आहे व्यासांचा, सर्वसंग परित्याग. सोडून आलेला राजा साधू झाला, पण एका छोट्याशा पिलाची, 4 पायाच्या पिलाची त्याच्याकरता झालेला वियोगंती असली तळमळ, तगमग तगमग तगमग, परिणाम पुढचा जन्म झाला तो घातला प्रमाण दिलं श्रोते मंडळी. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासरेने. साधूच्या रेषेपर्यंत आलेला भरत राजा मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, तिथून भाग्य पलटी खाल्लं महाराज त्याने. म्हणून महाराज तुम्हाला न मला संसारामध्ये उपदेश करतायत बाबांनो, तुम्ही तळमळ करू नका, तगमग करू नका, जे चांगलं घडेल ती त्याचीच कृपा आहे, वाईटही घडेल साधू महात्मा सांगतो हा त्याचाच प्रसाद समजायचा. तो कृपाळू आहे, दयाळू आहे, अनेक उदाहरणं आहेत महाराज, अनेक प्रमाण आहेत. देव आणि संत कृपाळू आहेत, वेळ कमी असल्यामुळे म्हणत नाही आम्ही. हो, रोजची प्रार्थना आहे, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदव्यापका जनार्दना आनंद घना सकळ देवादिदेवा
कृपाळू आजी केशवा बरोबर शब्द संतही कृपाळू आहेत कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन भगवान कृपाळू आहेत तुम्ही तळमळ करत राहू नका त्याला आठवत राहा असा उपदेश महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतो शांत राहा याचा अर्थ असा आहे शांत राहिल्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि आयुष्यही वाढतं विज्ञानाचा आणि संत महात्म्यांचा सिद्धांत आहे प्रत्येक जीवाला खूप आयुष्य जगायची इच्छा आहे आरोग्य चांगलं राहायची इच्छा आहे म्हणून संतांचा संदेशही तळमळ करायची नाही नकरी तळमळ राहे रे निचळ महाराज काय होईल अविनाशी सुख देईल निर्वाणी हो चुकतील खाणी चौऱ्याऐंशीच्या वा वा अविनाशी सुख आणि संसारातलं सुख याच्यावरच आपली सेवा संपणार आहे थोडं आई साहेबांवर बोलणार आहे मी आमच्या माता भगिनींची उपस्थिती फार मोठी आहे असं वाटतं समाजामध्ये महापुरुष मंडळीचाच मोठा परमार्थ आहे महिला मंडळीने काही केलंच नाही का या जगामध्ये कोणाकरता जे केलं ते तुम्हीच केलंय माऊली अविनाशी सुख कोणाला म्हणावं जे कधी नाश न पावणार आहे आपल्या संसारातलं जे सुख आहे ते विनाशी आहे महाराज नश्वर आहे क्षणभंगूर आहे या आठवड्यात आहेत तर पुढच्या आठवड्यात राहत नाही ते हो चंद्र असतो ना शुक्ल पक्षातला चंद्र हळूहळू कले कलेने वाढत 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 जातून पूर्णत्वाला येतो पौर्णिमेच्या दिवशी आणि वद्य पक्षातला हळूहळू कमी होत 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 शून्य होतो तसं आपल्या संसारातलं सुख आहे प्रारब्धवशातलं पुण्य जेव्हा भोग द्यायला येतं तुम्हाला मला तेव्हा सुखाच्या लहरी आणि लाटा निर्माण होतात तेव्हा आपण सुखावतो पण प्रारब्धवशातलं पाप आपल्या संचितातलं जेव्हा भोग द्यायला येतं तेव्हा दुःख होतं आपल्याला तेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा सुख आटतं धुळे तालुक्यामध्ये कापडनं गाव आहे मोठं ऐका लक्ष नेहमी कीर्तनं होतात माझी तालुका लेवलचं गाव आहे त्या गावाला भात नदी गावाच्या अगोदर जाण्याच्या अगोदर भात पावसाळ्यामध्ये गोकुळ अष्टमीला सप्ते असतात त्यांचे एक दोनदा मोटरसायकलने गेलो नदीला पाणी आलं होतं जाता येईल थोड्या वेळाने पाणी ओसरलं आम्ही दगडी फुलावरनं फरशीवरनं गेलो आणि ज्यांच्याकडे भोजन होतं त्यांना म्हटलं ही कोणती नदी आहे ते म्हणे बाबा ही भात नदी आहे म्हणे म्हणतो हिचं नदी भात नाव का बरं म्हणे हिला जर पूर आला म्हणे महाराज तांदुळाचा भात टाकला तो शिजून पूर्ण झाला आपण भात खायला बसलो की पाणी ओसरून जात म्हणे म्हणून हिचं नाव भात नदी आहे म्हणे दृष्टांतातला सिद्धांत असा आहे महाराज गेले तर तपास करा त्या नदीचं नाव खरंच आहे का नदीला पूरही आला
दुथडी भरून वाते आणि भात शिजेपर्यंत पूर ओसरतो म्हातारबा. असं काही सुख असतं? गंगा नदीचं पहा बरं असं आहे का? चंद्रभागेचं बघा, गिरणा असेल मोसम असेल ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत असं आहे का? अशोक बुवा भात शिजेपर्यंत आल्या आणि लगेच कोरड्या झाल्या. तसं तुमचं माझं संसारातलं सुख आहे. सुख एकदम कमी आहे महिला मंडळी. दुःखाचा संघर्ष आपल्याला जास्त करावा लागतोय आणि या दुःखामध्येच आपला अंत जर झाला तर मग राजा असून हरणाच्या गर्भात गेला पुढचं चरित्र सांगेल कधीतरी. हो, मागच्या जन्माची साधना असल्यामुळे त्याला स्मरण होतं. शास्त्र संत सांगतात साधना असेल तर मागच्या जन्माचं स्मरण राहतं. अनेक महात्म्यांचं चरित्र आहे याच्यावर, पण मी वेळ घालवणार नाही. त्याला धक्काही बसला, अरे बाप, उद्धार होण्याऐवजी पतन झालं. नोकरीमध्ये नोकरदार लोकांचं प्रमोशन होतं, गावच्या घरच्या लोकांना करता हो ते शिपाई होते, कारकून झाले, अधीक्षक झाले, आता आता ओएस आहेत मोठे, उपअधिकारी तालुका आहे त्यांच्या ताब्यात. सुरुवातीला शिपाई होते. तसं तुम्ही आपण थोडं प्रमोशन झालं पाहिजे. नुसता जीव म्हणून नाही, नुसता संसार म्हणून नाही, जिज्ञासू, मुमुक्षु, वैष्णव, वारकरी, महावैष्णव, साधक, सिद्ध पुरुष, सद्गुरु मास्तर बाबा. सद्गुरु आपले बाबा जीवरकर, नारायण महाराज आदी जे पुरुष आहेत ना, हो, या अवस्थेला याला प्रमोशन म्हणतात. पतन नको, खाली रिवर्स नाही यायचं, तो रिवर्स आला. आणि म्हणून महाराज तुम्हाला मला सांगतायत, बाबानू तुम्ही तळमळ करू नका, अविनाशी सुख मिळेल तुम्हाला शेवटी शेवटी. संसारातलं सुख विनाशी, नश्वर, संपणार, क्षणभंगूर. इथे अविनाशी म्हटलेलं आहे. अविनाशी सुख ते कधी संपत नाही महाराज, शेवटपर्यंत राहतं, विश्वासेपर्यंत. अशी जे काही होती बायांनो, पार्वत आई सारखी. आई आणि बाप मुलाच्या हातामध्ये संसार देतील ना, संत म्हणतात बरं आहे, पण संतांना त्याच्यात समाधान नाही. नुसता संसारच व्यापारच वाढवून देऊ नका. तुकोबारायांनी असा सुद्धा टोमना मारल्या आहे, माय बाप सरपिन का बोका, असं म्हणावं का आई बापाला? रवींद्र महाराज, बापाला बोका म्हणावं, आईला सरपिन म्हणावं, याचं कारण आहे. 42 वर्ष वय तुकोबारायांचं, 41 वर्ष 1 महिना 17 दिवस, 17व्या दिवशी वैकुंठ गमन झालं त्यांचं. आयुष्य फार कमी. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी, जगद्गुरु शंकराचार्य 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, नामदेव महाराज यांना आयुष्य जास्त होतं महाराज. तुकोबारायांनी आईला सरपिन, बापाला बोका म्हणावं. मांजर व्याली की त्याच्यातली काही पिलं बोका खातो, तिला घरं बदलावी लागतात, म्हणून त्याला बाप म्हटलेलं आहे. आणि सरपिन जेव्हा आपली अंडी फोडते ना, पिलं निघतात ना, अशी अंडी ढेकळांमध्ये अशी पेरत जाते ती, हो, आणि जेव्हा पिलं बाहेर येतात ना, तिकडनं अशी खातखात येते, ती भुकी असते, भुकी उपाशी असते. तिला वाटले तेवढे खाते, जे इकडे तिकडे निघून गेले ते वाचतात. म्हणून माय बाप सरकिन का बोका, त्या संगे बाळा सुख न पावे, असा अभंग आहे. पण या भारतवर्षामध्ये एक माता अशी होती बायांनो, तुम्हाला यशोदा माहिती योगायोगाने. आता त्या भगिनींचं नाव यशोदा, द्रुपदा, रुक्मिणी, फार सुंदर नाव आहे तो. आणि तो एक जमाना होता बरं का, मुलगा झाला म्हणजे देवाची संतांची नावं ठेवायची, मुली झाल्या म्हणजे देवींची नावं ठेवायची. आता तर वेगळीच नावं आहेत दादा, डॉन, शकाल, कालिया, विक्की, विक्की, विक्की. माझ्या गल्लीमध्ये आमच्या शेजारीत भाऊबंदकीची ती काकू तिच्या नातूला इकी, आमची आई राणी खानदेश म्हणतो, हो भाऊ इकी म्हणतो, काकू आवतुनी बी इज्जती की नामनी बी इकी म्हणतो. यशोदा माहिती, कौसल्या माहिती, देवकी माहिती, हो, कुंती माता माहिती तुम्हाला पांडवांची, गांधारी कौरवांची माता होती ती माहिती सांगेल मी. पण एक माता अशी होती माऊलींनो, आई साहेबांचं उत्तरकार्य असल्यामुळे सांगतो. उत्तानपाद नावाचा राजा होता, श्रीमद भागवतातले दृष्टांत जास्त देतो मी. त्याला 2 मुलं होते. त्या उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या, एक होती सुरुची आणि एक होती सुनीती. एक आवडती होती आणि एक नावडती होती. नावडती राणूला बाजूला महाल बांधलेला होता तिला. अविनाशी सुखाकरता दृष्टांत. तिला झाला एक बाळ, त्याचं नाव आहे ध्रुव बाळ.
आणि त्याच्याजवळ सुरुची आवडती जी होती तीच असायची. एके दिवशी तो बाळ थोडा मोठा झाला, 4 साडेचार 5 वर्षाचा बाळ असेल, आणि चालत चालत आपल्या बापाच्या राजवाड्यावर आला. बापाला पाहून दयाचं दयाद्र अंतकरण हसू आलं. हे बेटा ये आला आला आणि त्याने उचललं. ती आतली भावना आहे महाराज, मातृत्वाची पितृत्वाची. हो, उचललं, मांडीवर बसलो, त्याचे मुके घेतले, पाठीवरून हात फिरवतो तोपर्यंत काहीतरी नाश्ता घेऊन आवडती राणी आली तिने पाहिलं. आय उतर खाली. बाप काही बोलत नव्हता. ते बाळ बापाला बिलगलं उत्तानपाद राजाला. हो, ओढलं तिने हाताने, उतर खाली, तुझी जागा नाही. शेवटी लात मारली महाराज, रडू आलं बाळा. बाप अशा अवस्थेमध्ये होता, अशा परिस्थितीवर होता की तो काही बोलू शकत नव्हता. काही बापांची अशी परिस्थिती आज सुद्धा, ते बोलू शकत नाही. बाळ रडत रडत राजवाड्याच्या बाहेर पडला, आपल्या महालात आला. आईजवळ सांगायला लागला, आई मला आपल्या सावत्राईने लाथ मारून उठवलं. भागवतात तर चिंतन आहे महाराज, रडू नको बेटा, आपला अधिकार नाही. का माझाही बाप तोच आहे, सावत्र आहे तुझा तो बाप, ती आवडती, तिची मुलं त्याला आवडतात. 5 वर्षाचा इतका रडला तो बाळ, म्हणे आई मला हे घर नको, हे राज्य नको, तू काहीच नको, मला कोणी उठवायलाच नको, अशी जागा पाहिजे. असं कोण देईल बरं आई? आहे बेटा, अशी जागा देणारा परमात्मा आहे, भगवान आहे, परमेश्वर आहे. कुठे असतो? अरे बेटा तो कुठे नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, सर्व विश्वामध्ये त्याच्या वाचून जागाच नाही. हो, तू कुठे नाही अशी जागा नाही, सर्वत्र सगळीकडे आहे. त्याला भेटावं लागेल बाळा, तुला साधना करावी लागेल. कुठे जावं लागतं आई? अरण्यात जावं लागतं. असं 5 वर्षाचा बाळबायांनो निघाला. आता त्या काळातली घटना आहे ती, कृतयुगातली. जंगल, झाड, झुडप, नद्या, डोंगर, दर्या, स्वापद, नेमके नारद महर्षी आले. बाळा बेटा चाललास कुठे ध्रुवा? भगवत प्राप्ती, मला उठवलंय, अशी जागा मिळवायची. अरे पण तुझं शरीर, तुझ्या शरीरातलं सामर्थ्य, हे जंगल आहे, यात्रान बाजार नाही हा. असू द्या, ज्याला मिळवायचंय ना महाराज अशी पद, असे ध्रुव समोर आणा. ठीक आहे, तुझी इच्छा आहे, बसला. पहिला महिना कंदमुळं फळं खाल्ली, व्यास महाराज सांगतात. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त ओला पानं खाल्ली झाडाची. तिसऱ्या महिन्यामध्ये सुकलेली पानं, चौथ्या महिन्यामध्ये कोरडी पानं, नंतर पाणी पिऊन, आणि 6वा महिना प्राय प्रवेशन व्रत म्हणतात, हवेवर उपवास. सगळी सृष्टी त्याच्या तपाने हल्ली. भगवान विष्णू म्हणायला लागले, नेमकं कोण आहे असा साधू तपश्चर्या करणारा? नारदा बघाव. नारद महर्षी आले, ध्रुव बाळ अगद्या समाधीमध्ये गेलेले आहेत, काही उठत नाहीत. नारदांनी काही संकेत केले, उठून पाहण्याचा प्रयत्न केला. शेवटी भगवंताला संदेश गेला, भगवान विष्णू स्वतः आले, शंख दिला. नारद महर्षी शंख त्यांच्या गालाला लावा, त्या संवेदना जागा झाल्या, डोळे उघडले. ध्रुवा कुठा बेटा? भगवान काय पाहिजे तुला? तुम्ही आलात, हे माझं भाग्य, दर्शन दिलं मला, अशी जागा द्या देवा, कोणी उठवणार नाही, अशा पदावर माझी नियुक्ती करा. भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, तुला जागा देतो. याला म्हणतात आत्मकल्याण करणारी माय. बर का बायांनो, तुम्ही संसार बांधून द्या आपल्या मुलांच्या हातामध्ये, मुलींच्या हातामध्ये. जावई, सुनं, नाती, नातू, पण टाळही बांधायला सांगा त्याला हातामध्ये. हो, त्याला ज्ञानेश्वरी हातामध्ये द्या. अविनाशी पद दिलंय, अविनाशी पद. चौंडी गावात जन्माला आलेली, महाराष्ट्रातली नव्हे भारतातली पहिली सून म्हणतो मातार बाबा, असा सासरा मिळाला की राज्य कारभार तिच्याकडे दिला. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने हात केला, ती तुझी जागा आहे, सप्तर्षी मंडळामध्ये तू विराजमान होशील. कुठपर्यंत? चंद्र, सूर्य, सृष्टी, विश्व, असेपर्यंत. महाप्रलय होईपर्यंत. महाप्रलय झाला, सृष्टी मोडेल,
वर्ष विश्व नाही मोड ही अडळ पदी बाळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि त्यांचे सासरे मल्हाररावांचा शब्द आला तुम्ही टाळ्या वाजवल्यात काय अंतकरण असेल महाराज त्या महापुरुषांचं इंदोरचं घराणं ज्यांनी संस्थापित केलेलं आहे कोणीच नव्हतं सुनबाई निघाल्या बायांनो अहिल्याबाई निघाल्या खंडेराव गेल्यानंतर त्या निघाल्या ती परंपरा होती सती जाण्याची मल्हाररावांना रूढ आलं अहिल्या कुठे चाललीस त्या काळामध्ये 1,16,00,000 उत्पन्न देणारी त्यांची इस्टेट होती तूच माझा खंडू आहेस म्हणे आता आणि अहिल्याबाई थांबल्या हे आदर्श जे आहेत ना आपण असं म्हणायचं नाही की मी माझ्या सुनबाईकडे कसं अहो त्यांनी सगळ्या इंदोरचा कारभार देऊन टाकला आणि मराठ्यांच्या पेशवाईवर फार निष्ठा होती जेव्हा जेव्हा पेशवी संकटामध्ये आली तेव्हा अहिल्याबाईंनी आर्थिक मदत केलेली 5,5,00,000 रोकड दिलेली त्यांचं चरित्र आहे महाराज हो तर मुद्दा मला हा सांगायचा आई काय असते अविनाशी पदाची प्राप्त झाली ध्रुव बाळाला तुकोबारायांचा एक पौराणिक अभंग आहे 5 वर्षाचे ध्रुव बाळ ताने धन्यवंशी जन्मनावानी धन्यवंशी या संसारामध्ये 5 वर्षाचा ध्रुव बाळ अविनाशी पदाला जातो तुकोबारांचं तेच वचन आहे ना अविनाशी सुख देईल निर्वाणी शेवटी शेवटी साधना आपल्याला त्या पदावर घेऊन जाईल त्या बोधावर घेऊन जाईल आपण अविनाशी रूप सहज बोललं जातं आम्ही जय घोष करताना हो भगवंताच्या बरोबर संतांचा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सद्गुरु मास्तर बाबा सद्गुरु जोग महाराज हे अविनाशी पद आहेत महाराज थोर पुरुष आणि थोर संत आपल्या गावामध्ये कोणत्या कोणाच्याही गावामध्ये जा महाराज पत्रिका असते सप्त्याची त्याच्यामध्ये त्या थोर महात्म्याचा उल्लेख असतो जळगावला कृष्णानंद महाराज बरोबर आहे या भागामध्ये आले की मास्तर बाबांचे नाव आहेत काही ठिकाणी आमच्या भागामध्ये गेलेत की मोठे बाबांचं महणमणी कृष्णामावली जायखेडकर गुरुजी यांचं नाशिक जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये महावैष्णव दगाजी महाराज चौपाळेकरांचं पोस्टर असतं हो आणि अविनाशी पद आपल्या मृत्यू लोकातल्या लोकांना कुठे मिळणार आहेत पण त्याची उदाहरणं सांगतो बघा मी नावं बोलल्यावर तुम्हाला ते पद कळेल स्वातंत्र्यवीर सावरकर बाळ गंगाधर टिळकांना जाऊन बरेच वर्ष झाले अजून सुद्धा लोकमान्य पदवी त्यांच्यानंतर कोणाला मिळाली नाही अविनाशी पद आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रपुरुष महात्मा फुले छत्रपती पदवी कोणाला मिळालं का शिवाजी महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे
जगद्गुरु तुकोबाराया. बघा कशी पद आहेत, अविनाशी पद आहेत. मला राष्ट्रमाता जिजाऊ भोसले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बरोबर आहे की नाही? हे अविनाशी सुख आहे महाराज, कधी न संपणार आहे. किती दिवस झाले? 400 वर्ष झाले छत्रपतींचा इतिहास. रामदास स्वामी तुकोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया, निळोबाराया, नामदेव महाराज. आणि म्हणून तळमळ करायची नाही, महाराजांचा उपदेश आहे. अविनाशी सुख प्राप्त होईल. हो, खाणी चुक वास्तविक त्याचा प्रमोशन व्हायला पाहिजे होतं राजा भरताचं. रिवर्स आला, याला म्हणतात पतन. पतन म्हणजे पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. या 84 खाणी आहेत. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला माहिती नाहीत, काहींना मान्य नाहीत, काहींना मान्य आहेत. जाऊ द्या, तो विषय चिंतनाचा नाहीये. कोणी म्हणेल की सूर्य उगवत नाही, आम्ही सूर्य मान्य करत नाही. कोण म्हणतं विश्वामध्ये गोबड म्हणतं, गोबड ते म्हणतं मी सूर्यच पाहिला नाही. मग सूर्य नाही का महाराज? सूर्य आहे ना. गोबडाच्या म्हणण्यावर कुठे जग थांबणार आहे का? तो उगवतो 12 तास झाल्याबरोबर, रात्र संपल्याबरोबर. तसं जन्म मृत्यू 84 खाणी. नामदेवरायांची जी गाथा आहे, साखरे महाराजांची प्रत किंवा महाराष्ट्र शासनाची प्रत, संसारिकास उपदेश असं प्रकरण आहे. 1846 क्रमांकाचा अभंग बघायचा. कधी कधी काही प्रतींमध्ये नंबर मागे पुढे होतो, मात्र बाबा त्या अभंगाची सुरुवात सांगतो. जळो जिने लाजिरवाने, हा शब्द आहे. संसार दुःख भोगणे, त्याच्यातलं तिसरं चरण आहे. 84 लक्ष येऊनी मी सांगेल तुम्ही मोजायच्या. 20 लक्ष येऊन वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. किती झाले आकडा सांगा. आकडेवाली मंडळी नाही आपण, मला माहिती आहे. किती झाले? 11 लक्ष येऊन किरडांमध्ये घ्याव्या, सरपटणारे जीव किडे किरपोळे. किती झाले? 40. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. पक्षी बर का म्हातार बाबा, त्याच्यामध्ये गरुड चांगला आहे, पोपट चांगला आहे. साळुंकीचा उल्लेख आलाय गाथेमध्ये. साळुंके मंजुळ बोलत सेवानी, कावळ्याचा बी आलाय हा शब्द. आमच्या खानदेश मध्ये त्याला हाड्या म्हणतात, हाड्या. 10 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये. किती झाले? 50. 30 लक्ष योनी पशूंची घरी. 80. मानवा भितरी 4 लक्ष झाले. 84. बघा, मनुष्याच्या नरदेहामध्ये श्रोते मंडळी माता भगिनींनो, आपण 4 लक्ष वेळा फिरत राहतो. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, येऊन मातेरा केला म्हणजे शेवट बर का. जाणाऱ्या संसारी जीवाचं निर्वाण नाही, त्याचा अंत म्हणतात, मरण म्हणतात, शेवट म्हणतात. गेले, निमाले, राहिले हे शब्द आहेत. साधू जेव्हा जातो ना तेव्हा निर्वाण होतो, महापरिनिर्वाण. काही शब्द असतात बघा, त्याची पुढची समाधी. अविनाशी सुख निर्वाणाला आपल्याला मिळालंय, ते प्रॅक्टिकल आजपासून करावं लागणार. हो, ते प्रॅक्टिकल महाराज सांगतात की तुम्ही फक्त मुखाने राम राम म्हणत राहा. ते आपण एकदा करून घेऊ आणि उरलेले थोड्या वेळेमध्ये दोघचे चरण, तिसरं चौथं आणि पाचवं चरण सोडू. विठोबा रखुमाई, विठोबा
वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गंगा भागीरथी पार्वताबाई पंढरनाथ वडगर समोर फोटो लावलेला आहे. बरंच वय चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पण ही भाग्यवान पिढी होती मंडळी. मी फेटा बांधताना विचारलं आमच्या विनेकरी बाबांना, म्हटलं बाबा आणि 85 वय असेल म्हणे महाराज. दोन मुलं, चार मुली, सुना, नातू, पंतू हे पाहायचं. नाहीतर आपण 2 वर्षाच्या कोरोना महामारीमध्ये असं पाहिलं ना महाराज, माणूस माणसाजवळ येत नव्हता. ते दिवस जर आठवले तर अजून सुद्धा आपण इतके घाबरतो. देवा तशी परिस्थिती जगावर येऊ देऊ नको. आणि अशी जी काही आई असते ना भाग्यवान, तुमची माझी सर्वांचीच आई भाग्यवान आहे. म्हणून मी इथे उभा आहे, तुम्ही इथं बसले, ते गातायत महाराज. मग कुंती माता असेल, देवकी असेल, यशोदा असेल, हो आल्या देवींची सुपुत्र इतके रागी होते, वात्रट होते स्वभावाने, वात्रे स्वभाव होता असं म्हटलंय चरित्र ग्रंथामध्ये. पण रागवल्या नाही त्या. आईची भूमिका अशी असते महाराज, बाप रागू शकतो, आई नाही रागवत. हो महाभारतामध्ये पांडवांची फक्त कुंती आई आपल्याला माहिती. 100 मुलं जिने जन्माला घातलेत गांधारी बर का बायां. काही लोक असं म्हणतात की महाराज 100 मुलं असतील का. याच्याकरता महाभारताचा मराठी अनुवाद ज्यांनी केलाय, प्राध्यापक भालचंद्र केळकर, सरस्वती प्रकाशन पुणे, हो 8 खंड आणलेले आहेत मी आळंदीवरनं 10 वर्षापूर्वी. त्याच्यातला 4था खंड वाचतोय. पहिल्या खंडामध्ये प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे लेखकाने, या शतकामध्ये, या 100 वर्षामध्ये रशियामध्ये एका शेतकरी कुटुंबातल्या पुरुषाने 3 स्त्रिया केल्या होत्या. त्याच्यातली एक वारली, 2 स्त्रियांकडून त्यांनी 89 मुलं जन्माला घातली. त्याची जेरॉक्स पण असते महाराज माझ्याकडे, जमलं तर पुढच्या वेळेस आणेल मी तुम्हाला. बहुप्रसवा स्त्री म्हणतात तिला, बहुप्रसवा. काही लोक विज्ञान निष्ठ बुद्धी प्रामाण्यवादी असतात महाराज, हे मान्यच नाही आम्हाला. 100 मुलं कसं होतील, त्यांचं शक्ती सामर्थ्य शरीर तत्काल तो वेळ तसा होता महाराज, त्यांचं खाणं तसं होतं, व्यायाम आरोग्य तसं होतं त्यांचं. आणि म्हणून हे लेखकांनी, या मराठी महाभारताच्या लेखकांनी हा पुरावा दिलाय की रशियामध्ये एका शेतकऱ्याने 3 कुटुंब केले, त्याच्यातले कुटुंब दगावलं, 2 स्त्रियांकरवी 89 मुलं त्यांनी जन्माला घातली, गांधारीला 100 मुलं झालेत. हो तत्पूर्वी काय झालं बायांनो, कुंतीला मंत्राच्या सामर्थ्याने मुलं झाली 5, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराजा. तो निरोप जेव्हा वाड्यावर आला तेव्हा गांधारी ज्येष्ठ होती, जठानी होती, तिला वाईट वाटलं, अरे 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 हा कारभारी पितामह भीष्म हिच्याच मुलाला राज्याचा कारभार देईल, माझे मुलं तसेच राहतील. म्हणून तिने काय केलं बायानो, स्त्रीचा स्वभाव कसा असतो उतावीळ, तिला राग आला आणि असे पोटावर हात मारले तिने जोरात. ते 100च्या 100 गर्भ बाहेर पडलेत, अंगठ्या एवढे होते व्यास महाराज सांगतात, वळवळ करायला लागले. नेमके व्यास आले, तिचा गांधारीचा तो विलाप पाहिला, का रडते हे बघा म्हणे माझे मुलं. हो खड्डे खोदले, त्याच्यामध्ये तूप आणि मध भरलं, व्यासांनी तिथं ठेवलं आणि सांगितलं यांचं वय झालं की एक एक बाहेर येतील. तसे बाहेर आले, पहिला जो आला दुर्योधन तेव्हा तो वेगळाच आवाज यायला लागला त्याचा, रडण्याचा. महात्मा विदुर काका वगैरे सगळे आले, धृतराष्ट्राला सांगतायत, गांधारीला सांगतात याचा त्याग करा, याचा त्याग करा. कोली कुत्री स्वापद घुबड ओरडायची महाराज, अशुभ सूचक होतं ते सगळं. पण तिने वाढवले ते मुलं. आई सांगतोय, वाईटाची आई वाईट नसते, चांगल्याची आई चांगलीच असते, वाईटाची आई वाईट नसते मंडळी. जेव्हा युद्ध झालं ना, भीमाच्या अंगात अशी ताकद होती, त्याच्या गदेपुढे दुर्योधनचा टिकाव लागणार नव्हता. त्यांनी सांगितलं की मला भीमाशी युद्ध करून विजय मिळवायचा आहे. भीम संपला, संपले पांडव. एक मोठा माणूस भेटला, त्याने सांगितलं हे बघ दुर्योधना, तुला जर भीमाशी युद्ध करायचं असेल तर तुझं शरीर वज्रमय झालं पाहिजे, वज्रमय. आई करता सांगतो भाई. आणि मग वज्रमय होण्याकरता कुठे औषध आहे का, नांदगावच्या मेडिकलवर म्हणा, मनमाडच्या मेडिकलवर, नाही नाही नाही, तुझ्या घरात मेडिकल आहे, औषध आहे. कोण आहे, तुझी आईच्या दृष्टीमध्ये अमृत आहे ते. जर तुझ्या शरीरावर पडलं तुझं शरीर वज्रमय, वज्रय भंगत नाही कधी असं आहे का.
तिने पट्ट्या बांधल्या आहेत 92 त्या पट्ट्या सोड त्या दृष्टीतला अमृत तुझ्या अंगावर पडेल तुझं शरीर वज्रमय झाला खात्मा भीमाचा कशी गदा मारू दे ज्यांना सत्ता मिळवायची ना ते लोक काही करतात हो कपडे फेकले पळत पळत आपल्या आईकडे आला माय सांगतोय माय दरवाजा ठोकला हातामध्ये माळा होती बायांनो असं काही समजू नका गांधारी अभाविक होती अभक्त होती अपारमार्थिक नास्तिक होती तसं नाही कृष्णाचं चिंतन करायची ती सुद्धा आई कोण आहे बेटा मी ज्येष्ठ दुर्योधन यामध्ये या काय काम करलंस डोळ्यावर पट्ट्या होत्या बायांनो आंधळा नवरा मिळाल्यामुळे माझ्या पतीचं सुख ते माझं सुख माझ्या पतीचं दुःख ते माझं दुःख प्रतिवर्ता श्री आई साहेब कपडे काढून आला बरं का मध्ये भगवंताने एक माळा टाकून दिली होती अशी माळा अरे तू काही लहान बाळ आहे का तुझ्या आईकडे चाललास माळ्याचं रूप घेतलं भगवान परमात्म्याने भगवंताला खेळ करून घ्यायचा होता तुझ्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढ का बर तुझ्या दृष्टीमध्ये अमृत साठवलंय ते माझ्या शरीरावर पडू दे वज्रमय शरीर होईल भीमाशी मला गदा युद्ध करायचं आणि विजय मिळवायचा आहे आई म्हणे नाही बेटा सगळं सांग ही माझी प्रतिज्ञा आहे तुझ्या बापाच्या माझ्या लग्नामध्ये मी प्रतिज्ञा केलेली प्रतिज्ञा करणं सोपं आहे महाराज प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेणं संसारी जीवाला शक्य नाही रावणाकडनं प्रतिज्ञा पूर्ण झाला नाही समुद्राचं पाणी गोड करेल सोन्याला सुगंध आणेल स्वर्गाला जायला शिडी लावेल म्हणे साठा नाही झाल्या संत महात्मा प्रतिज्ञा पूर्ण करू शकतो आगोहाची संसार सुखाचा करी ही प्रतिज्ञा केली होती ज्ञानोबरायांनी 5 ग्रंथ लिहून जगाला स्वानंद सुख निवासी पदापर्यंत पोहोचवले म्हणून त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होते नाही काढणार पट्ट्या हे बघ आई तू जर पट्ट्या काढल्या नाहीत मग तिथं लढून मरण्यापेक्षा इथेच आत्महत्या करतो बर का बाहेर आजचेच मुलं आई बापाला दम देतात असं नाही बरं का श्रोते मंडळी तेव्हाही दम देत होते आताही दम देतात एक एकर विकू देन मला ढाबा टाकू दे दम देणारी संतती तेव्हाही होती आजही पुढेही राहणार आहे पटत नाही आपल्या मनाला करावा लागतं त्यांच्या समाधानाकरता जाऊ का मग थांब बेटा हो थांब बेटा पण हात जात नव्हते इथे पट्ट्या बांधलेल्या होत्या बोल पटकन मला वेळ नाही तिने विचार केला जर नाही पट्ट्या ओढल्या याच्या शरीरावर माझ्या दृष्टीतलं अमृत नाही पडलं तर आत्मा होत असतो तसा क्रूर होता स्वभावाने दृष्ट होता हो शेवटी तिचं अंतकरण असं गलवरून आलं ती म्हणे मी आई आहे याची तुकोबारायांनी म्हटलेलं आहे एका अभंगामध्ये आईशी कळवण्याची
मला काही गान गंधर्व पाहता येणार नाहीत, पण आपल्या परिसरातले गंधर्व हे समजायचे आणि आपला महाराष्ट्र प्रांत हा गायकांचा प्रांत आहे. गायक पंडित भीमसेन जोशी, लता दीदी, आशा भोसले, उषा मंगेशकर, मन्नाडे, मोहम्मद रफी सगळे उत्तर भारतातले होते, महाराष्ट्रात येऊन राहिले मुंबईला. बच्चन साहेब आणि राजेश खन्ना 12 वर्ष सुपरस्टार राहण्याचं मूळ गमक किशोर कुमार त्यांना संगीत गीत देत होते म्हणजे मोहम्मद रफी साहेब. आणि लता दीदींनी तर असं गायन केलं ना, हो आयुष्य ब्रह्मचर्यात घालवलं. आता भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांचं स्मारक बनवलंय खूप मोठं. मग आपले हे गंधर्व समजायचे ना आपल्या भागात. शेवटी जातो म्हणे पट्ट्या ओढल्या बायांनो, तुमच्याकरता सांगतोय आई कशी असते. असा उभा होता ना तो, इथे एक हार माझ्या गळ्यात जसा हार होता असा हार होता तो असा फिरायचा गरगर. त्याच्या सर्वांगावर दृष्टीतलं अमृत, आईकडे वात्सल्याची दृष्टी असते, प्रेम. डोळे बंद होते, जगातलं काहीच पाहिलं नाही असे डोळे आहेत. जगातलं चांगलंही पाहिलं नाही वाईटही पाहिलं नाही, जे डोळे बंद आहेत त्याच्यात अमृत साठवलं जाते. म्हणून आपल्या मालिकेमध्ये 2 नंबरची जी मालिका आहे काकड्यातली, ते सगळे डोळ्यांवरच बोलणारे अभंग. सदा माझे डोळे झडो तुझ्या आवडे हे रूप, पाता लोचन झनी दृष्टी लागू, तेने माझ्या मना डोळे तुम्ही घ्या रे सुख. किती अभंग आहेत मला डोळ्यांचे. आपल्याला असं वाटतं, नाशिकला कार्यक्रमला गेलो आणि काही माझी वारकरी मंडळी होती नोकरीदार, त्यांच्याकडे काही मित्र आले होते, त्यांनी डोळ्यामध्ये असे ऑपरेशन केले होते आणि ते लेन्स टाकली होती म्हातार बाबा, असे निळे चमकायचे निळे. बाबा हे ब्रँडेड डोळे आहेत का म्हणे, ते ब्रँडेड डोळे म्हणायचे. त्यांच्या पायात बुटं बघा म्हणे, 10,000 बुटं आहेत म्हणे. म्हणतात दादा हे पाय बी ब्रँडेड नाहीत आणि डोळे बी ब्रँडेड नाहीत. हो कोणते पाय ब्रँडेड असतात, ज्याच्या खांद्यावर विना आहे ना, जो दिंडीला चालतो ना, जो दिंडीला चालतो ना महाराज, फाटलेल्या चपला असू द्या टाचा असू द्या फाटक्या, काही विणेकऱ्यांकडे चप्पलही नसते. त्या परिसरातले आमदार, खासदार, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सदस्य, गट आणि गणाचे नेते येतात, त्यांच्या सौभाग्यवती येतात आणि विणेकऱ्यांची आरती करतात आणि पाय धरतात. ते ब्रँडेड पाय महाराज वारी करणार, दररोज मंदिरात जाऊन जे डोळे पाहतात ना ते ब्रँडेड डोळे आहेत महाराज. जे टाळ वाजवतात भजन करतात ते ब्रँडेड हात आहेत महाराज. हो म्हणून जाता जाता सांगतोय, शेवटी सगळं अमृत पल झालं का बेटा समाधान. आणि आई तुझं करतल अमृत आहे हातामध्ये, माळा जपतेस तू, ते हात माझ्या सर्वांगावर फिरव. समाधान नाही झालं त्याचं, हो त्याला सगळं मिळवायचं होतं ना. तिने हात फिरवले, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती, सर्व शरीर वज्रमय झालं. जेव्हा युद्ध पळाला तो, जेव्हा भीमाशी युद्ध झाला ना, घाम फुटला भीमाला, गदा मारून परत यायची. पुढचं काही सांगत नाही, आई सांगतोय फक्त. आणि एक माऊली अशी होती बायांनो, झाला आपला वेळ, पुढचे चरण फक्त म्हणून संपू आपण. आपल्या भारतामध्ये काही माऊल्या अशा होत्या माता, जिन्ने आपले गर्भ 9 महिन्याच्या आणखीन पुढे जास्त सांभाळले. त्याच्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी 13 महिने होते बरं काही साहेबांच्या उत्तरामध्ये. जो गर्भातलं दुःख सहन करू शकतो ना, तो आयुष्यामध्ये दुःख सहन करू शकतो महाराज. नाशिक जिल्ह्यामध्ये एक महात्मा जन्माला आला होते, ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर, आई साहेबांच्या उत्तरामध्ये 13 महिने होते. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही. आणि बंकट स्वामी महाराज आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचे 2 नंबरचे अध्यक्ष, 18 महिने आईच्या उत्तरात होते. आई काय असते बायांनो लक्षात घ्या, तुमची भूमिका मांडतोय मी. 18 महिने बंकट स्वामी, 9 × 2 = 18 गर्भ राहील, त्या माऊलीची काय ताकद असेल. म्हणून हे सामान्य नाही, आईचं स्थान हे सामान्य नाही जगामध्ये. व्यास महाराजांच्या उदरामध्ये व्यास महाराजांच्या पत्न्या सुलजा माता, शुकाचार्य 12 वर्ष होते, 12 वर्ष बाहेरच येत नव्हते. भगवान कृष्ण परमात्मा आले, त्यांनी संवाद केला त्यांच्याशी, बाहेर या. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये शुकाख्याने, शुकाने आतून प्रश्न विचारायचा, भगवंताने उत्तर द्यायचं. मी येईल, तुम्ही कोण आहेत? पहिल्यांदा बापालाच विचारलं तुम्ही कोण आहेत? मी व्यास तुझे पिताश्री.
मोह नष्ट नाही झाला म्हणे तुमचा मला पाहण्याकरता तुम्ही. अरे म्हणे चार वेद सहा शास्त्र 17 पुराण लिहून झाले, श्रीमद भागवत तुझ्याकरता लिहितोय, तरी मायेतून बाहेर आलेले नाहीत, मला जामीनदार चांगला आणा म्हणा. मध्ये गेलेला असतो ना पोलीस स्टेशनमध्ये, कमीत कमी 4 एकरवाला उतारावाला लागतो बरं का, हे कळतं तुम्हाला. जामीनदार मजबूत लागतो, दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही चालत तिथं. हा तो पोलीस सांगतात घेऊन जा याला, आणा म्हणे मोठा जामीनदार. भगवान कृष्ण परमात्मा आले, मी जगतपती, माया माझी दासी, मी मायेच्या अधीन नाही. मग वचन दिलं, मग बाहेर आले. बघा आई कशी असते. आणखी एक माऊली सांगतो, उद्दालक ऋषी होते जनक राजाच्या वेळेस त्रेतायुगातले, त्यांच्या आश्रमात एक विद्यार्थी शिकायला आला कहोड. त्यांना सुजाता नावाची मुलगी होती. त्या कहोडचा अभ्यास पाहून, साधना पाहून उद्दालकाला वाटलं की आपली मुलगी याला द्यावी. सुजाता दिली, त्यांचा विवाह झाला. आश्रमातलं वेदांचं जीवन, सगळी साधना, आणि त्या सुजाता आणि कहोडच्या पोटी एक बाळ जन्माला आला. हात होता बायांना तो. त्यांचे पिता श्री कहोड ऋषी वेदाच्या ऋचा शिकवायचे, वेद शिकवायचे शिष्यांना. पाटेला वेद मंत्र घोष म्हणताना एक ऋचा चुकली, एक उच्चार आतला गर्भर बोलला. हो पिताश्री, आपले उच्चार चुकीचे, तसं आमचं म्हणताना तुमचं ना आमचं मागे पुढे शब्द होतात, कधी नुसतं लल लल मोर बी घ्यावं लागतं. पण तुम्ही उदार अंतकरणाचे, काही म्हटलं तरी आम्हाला सबसिडी देतात तुम्ही. असं कोणीच अडवलं नाही, बाबा हे चुकीचं होतं काही असं होतं, ठीक आहे. जेव्हा बोलला आतला गर्भ, पिताजी आपण चुकीचं बोलतायत, कहोड ऋषींना राग आला. ए माझ्यापासून जन्माला आला आहेस, तू मला शिकवतोस का, उच्चार चुकीचा आहे एवढं बस बोलणारे होते अष्टावक्र महामुनी. बापाला राग आला, त्याने शाप दिला, काय शिकवतोस मला तुझी विद्वत्ता, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. हो जेव्हा जन्माला आला ना असा 8 ठिकाणी वाकडा होता तो, पण इतका विद्वान होता महाराज. मोठा झाला जनक राजाच्या दरबारामध्ये गेला. हो विद्वानांची सभा होती. अष्टावक्राला पाहिल्याबरोबर जनक राजा आणि त्यांचे विद्वान हसले. आणि मग अष्टावक्रांनी सांगितलं, झाला असून राजा जनक, फार नावे ऐकलं तुमचं मी, ही लायकी आपल्या दरबारातल्या विद्वानांची का असलात तुम्ही? सगळे स्तब्ध झाले. रंग, तबियत, वर्ण, चेहरा, जनक राजा याच्यावरनं विद्वत्ता ठरत नाही, विचारा प्रश्न. तत्पूर्वी राजाच्या दरबारामध्ये एक बंदी होता, त्याच्याशी वाद घालावा लागत होता. वादामध्ये हरवायचा, हरवलेला ज्याला किती विद्वान असेल त्याला पाण्यात बुडवायचा आणि खाली फेकायचा. अष्टावक्र सांगतायत, कुठे तुमचा बंदी? बसवलं समोर, त्याने प्रश्न विचारायचे आणि अष्टावक्राने उत्तर द्यायचं. जनक राजाच्या विद्वानांची सभा समोर, सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आता अष्टावक्र सांगतायत बंदीला, आता तुला पाण्यात बुडवतो, सांग कुठे टाकले ते लोक. उठून हात जोडले त्याने अष्टावक्राला, महाराज मी समुद्रात ज्याचं राज्य आहे वरुणाचा मुलगा आहे म्हणे, मी वरुणाचा. माझ्या बापाला तिथे यज्ञ करायचा होता, यज्ञाकरता मोठ्या मोठ्या विद्वानांची गरज होती, म्हणून मी हरवून त्यांना पाठवत होतो, तुम्ही म्हणाल तर मी बाहेर आणू शकतो. अष्टावक्र गीता आहे बरं का, तुम्ही यूट्यूबला बघा, सर्च करा गुगलवर अष्टावक्र चरित्र, अष्टावक्र गीता वाचा. खूप प्रश्न संवाद जनक राजाचे आणि अष्टावक्र महामुनींचे कशाकरता सांगतो, अशा महात्म्यांना जन्माला घालणारी आई असते. म्हणून अविनाशी पदी नुसता महात्माच देऊ शकत नाही. आई संतांनी का म्हटले, लेकुराचे वास्तविक संत हे अमर्याद मातृत्व आहे. संत हे अमर्याद मातृत्व आहे. आई आपल्या मातृत्व फक्त आपल्या संततीवर, बहिणीच्या संततीवर करू शकते, भावाच्या संततीवर करू शकते, पण तेवढी उपमा दिली तेवढं सामर्थ्य आईचं आहे. महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही जर भगवंताचं आठवण केली, नाम गायलं, तर तुमच्या बरोबर इतरांचाही उद्धार होईल तिसऱ्या चरणामध्ये. अनिकिया जीवा होईल उद्धार, अनिकिया जीवा होईल उद्धार, अनिकिया जीवा होईल उद्धार.
वाचने करत रहा, परिणाम तुझा उद्धार होईल, अनेकांचा होईल। सुखदेव भाऊ आणि मला वाटतं राम भाऊ, आजची जी सेवा घडवून आली ना, बाबांची ही परंपरा फार सुंदर आहे आपल्या भागामध्ये। दशक्रिया विधी, वर्ष सात, पुण्यतिथीला कीर्तन, प्रवचन, पारायण जे घडवून आणतात त्यांनाही पुण्य मिळते, जे श्रवण करतात त्यांनाही पुण्य मिळतं महाराज। काही काही दुराचारी माणसं असे उभं आयुष्य असं निघून जातं, त्याच्यात भागवतामध्ये असं पात्र आलेलं आहे, एका ब्राह्मणाला मुलगाच नव्हता, खूप दुःखी होता, बरेच प्रयत्न केले काही मुलं झाले नाहीत, वैतागाने त्यागाने अरण्यात गेला, आंब्याच्या आंबराईखाली बसला, एक महात्मा आले होते जंगलातून अरण्यातून, साधूंच्या चरणावर मस्तक ठेवलं, महाराज माझं दुःख निवारण करा, काय मला संतती नाही, पत्नी घरी, जाऊ दे, तुझ्या प्रारब्धात नसेल कशाला दुःखी होतोस, नाही 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 मला एखादं मूल झालं पाहिजे, नाही तर मी इथेच आत्महत्या करेल, बघा जीव कसा असतो। ठीक आहे, त्या साधूकडे आंबा होता, हे आंब्याचं फळ घे, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तिला दिवस रात्री बाळ जन्माला येईल। इतक्या आनंदाने घरी गेला, आपल्या पत्नीला दिलं पण आळशी होती बायांना होती, ते म्हणे मी खाऊन मग गर्भ राहील, मग मला मुलगा होईल, आणि त्याला जन्माला घालीन, त्याला वाढवायचं आणि दूध पाजायचं, हे सगळं दुःख सहन करण्यापेक्षा तिच्या बहिणीला ते फळ दिलं, ती बहिणीला नाही तिचे। बहिणीला सांगितलं बघ, हो तुला दिवस येत ना, तुझा मुलगा झाला का मला दे, म्हणे तू मी पोटामध्ये चिंध्यांचं चिरगुटे घालून गर्वा राहिल्याचा भास निर्माण करेल। तिची बहीण हुशार होती, तिच्या बहिणीने ते फळ गाईला खाऊ घातलं। 9 महिने 9 दिवस झाले, पतीला वाटलं की आपली पत्नी गर्भवती आहे, उद्धारा करता दृष्टांत 2 मिनिटाचा, मग जय विठ्ठल करतो। 9 महिने 9 दिवसामध्ये तिची बहीण प्रसवली, तिला जो मुलगा झाला तो बहिणीचा मुलगा। ती गाईला जे फळ खाऊ घातलं होतं ना, गाईच्या मुखातून बाळ प्रसवला, व्यास महाराज सांगतात बाईच्या मुलासारखा, पण गाईच्या मुखातून आल्यामुळे त्याचे कान गाईच्या वासरासारखे होते, त्याचं नाव आहे गोकर्ण भगवान। स्वतंत्र प्रस्तावनामध्येच हा विषय आलेला आहे भागवताच्या। इतका विद्वान, ज्ञानी, तपस्वी, देखना सुंदर, अतिशय अभ्यासू, आणि हा जो आला बहिणीकडनं, हो त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव, त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली, आणि मुलगा आला धुंदुपकारी, असा विचित्र निघाला ना मंडळी, लाडा कोडात वाढला। नंतर तर त्याने आपल्या आईबापांनाच त्रास द्यायला सुरुवात केली, चोऱ्या, लुटमार, दरोडेखोर, काही वेश्या जमवल्या, त्यांच्याकरवे अनेक प्रकारचे पाप केलं त्याने। शेवटी त्याने आपल्या आईच्या मुखामध्ये विखारे निखारे विस्तव टाकून आईला मारलं, आणि मग ते वेश्या घाबरले, अरे बाप असा धुंदुकारी हा, हा आईला असा मारू शकतो, आपण कोण आहोत याच्या, त्यांनीच त्याला मारलं। आणि असा मृत्यू अशा योनीला जातो महाराज। आणि तो जो गोकर्ण होता ना, तो बालपणीच काशीला गेला, खूप मोठा अभ्यास केला, पंडित होऊन आला तो। जेव्हा आपल्या गावी आला, आई नाही, वडील नाही, तो भाऊ नाही, सगळं घर बंद आहे, राहिला गावात 2-4 दिवस, आणि रात्री खाट्यावर जेव्हा झोपला तेव्हा वेडे वाकडे आवाज यायला लागले त्याला 12 वाजेनंतर, असं म्हटले किंचाळ्या यायच्या, ओरडणं यायचं, काही माणसाचा आवाज यायचा। त्याने सांगितलं, अरे कोण आहे तू नेमका, नीट सांग ना। दादा मी तुझा बंधू आहे धुंदुकारी, तू असा का करतोय, मी भूत येऊनीला गेलोय, मला हे प्राप्त झालेलं आहे, माझं कर्म, मी केलेली चरित्र माझ्या सोबत होतं, मला हे भोगावं लागतंय, ठीक आहे मी तुझ्याकरता काहीतरी करतो, तुला काढतो याच्यातून, उद्धार करतो तुझा।
गोकर्णाने ध्यान केली, सूर्याचं ध्यान केलं असं म्हटलं व्यास महाराजांनी. आकाशवाणी झाली, तुम्ही श्रीमद भागवताचं चिंतन करा, तुम्हालाही पुण्य मिळेल आणि तुमच्या बंधूंचा उद्धार होईल. सगळे ऋषी मुनी बनवले गोकर्णाने, श्रीमद भागवत ग्रंथ आणला, पूजापाठ मानले, विद्वान ब्राह्मण बसले, ऋषी मुनी श्रवण करतायत. आणि एक बांबू असतो ना बांबू कळक, त्याचं झाड होतं तिथं. हा धुंदू करीत या पेऱ्यामध्ये येऊन बसला एका कीटकाच्या रूपात. पहिल्या दिवसाची कथा सुरू झाली, सूर्यास्ताला कथा थांबायची, विराम व्हायचा, कथेचा विराम. त्या बांबूचं एक पेरं फुटायचं, हा खाली जायचा. गोकर्ण महाराज पाहत होते की काय प्रकार आहे. 7 दिवसाची कथा श्रवण केली त्याने, श्रवण कथा कीर्तन श्रवण फार महत्वाचं आहे बरं का महाराज. सगळ्यांचा उद्धार होईल तर श्रवणाद्वारेच, म्हणून भक्त प्रल्हादाने 9 भक्तींपैकी पहिला नंबर श्रवण भक्तीला दिलाय. हो, 7 दिवस कथा संपली का ते पेरं फुटायचं. 7व्या दिवशी जेव्हा ते कळक फुटलं ना, भव्य दिव्य देह, सुंदर वस्त्र अलंकार परिधान केलेले, जटा मुकुट कुंडल, सुंदर दिव्य पुरुष बाहेर आले. त्यांनी श्रीमद भागवतावर मस्तक ठेवलं, गोकर्णाचे पाय धरले. मीच तुमचा बंधू आहे म्हणे, मला तुम्ही याच्यातून मुक्त केलंस. गेलेले आपले पूर्वज आणि पितर गेलेत मंडळी, सुखदेव भाऊ रामभाऊ त्यांच्या धर्मपत्न्या भगिनींना माझी विनंती आहे सर्वांना, आपल्या पूर्वजांकरता आणि पितरांकरता आपण फक्त अन्नदान नामदान कथा कीर्तन रामकथा श्रीमद भागवत कथा साधूंच्या आश्रमावर गायीच्या आश्रमावर जाणाऱ्या दिंड्यांना काही देऊ शकतो, एवढंच पुण्य आपण त्यांना पाठवू शकतो. एकाने मला प्रश्न केला, बाबा पुण्य कसं काय पाठवाल, म्हणतो पूर्वी मनी ऑर्डर यायची. म्हटलं मनी ऑर्डर पुण्यावरून कोंडारला, पोस्ट मास्टर यायची, तुमच्या मुलांनी मनी ऑर्डर पाठवली 10,000 ची सही करून. आता ऑनलाईन पैसा येतो, मनी ऑर्डर आणि ऑनलाईन येणारा पैसा दिसत नाही, अदृश्य असतो. फोनमध्ये आवाज येतो, आपल्याला मेसेज वाचतो 20,000 आलेत मुंबईवरनं, आपण पैसे काढतो. तसं आपण केलेलं पुण्य त्यांना अदृश्य स्वरूपात पोचतं, आपलाही उद्धार होतो, तेही उपकार होतात त्यांच्यावर. आणि तुकोबाराय सांगतात, तुम्ही इथेही सरते व्हाल, परलोकामध्येही सरते व्हाल, मान्य व्हाल, याच्याकरता तुम्हाला एक करावं लागेल, संसाराचा छंद टाकावा लागेल. हो, शेवटचं उदाहरण सांगतो एका मिनिटाचं. एवढा संसार सोडणं सोपं नाही महाराज. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत होते एकनाथ महाराज, पैठणचे. ऐका लक्षपूर्वक, एका मिनिटाचं चिंतन आहे. इतके श्रीमंत होते ना, कथा कीर्तन प्रवचनाला येणारे प्रत्येकाला त्या काळात साखर द्यायची, ते तांदूळ द्यायची. एखाद्या बाईला काही स्वयंपाकाला नसेल तर शिदा द्यायचे, बरं का. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही, इतके श्रीमंत. 2 मुली गंगा आणि गोदावरी. हरिपंडित नावाचा मुलगा 12 वर्ष काशीला होता, विद्वान होऊन आला. पत्नी गिरिजाबाई, ज्या दिवशी जायचं ठरलं, डोक्यावर ग्रंथ ठेवला, गळ्यामध्ये माळा घातली, विना घेतला आणि सगळ्यांना सांगितलं मी निघालो म्हणे. आता गोदावरी आणि गंगा पुढे आल्या, हरिपंडित आले, गिरिजाबाई म्हणे आओ तुम्ही निघालात, पैठणचा वाडा उतरतायत, पायऱ्या उतरतायत नाथ महाराज. एकदा तर बाबा मागे बघा, हा काय पसारा वाढवून ठेवलाय म्हणे पैठणमध्ये. हा तुमचा वाडा, हे मंदिर, श्रीखंड्या भगवंताचं स्थान, रोजच्या पंक्ती अन्नदान, एकदा तर बघा. नाथ महाराज म्हणे नाही, मी आता जाण्याच्या अगोदर माझ्या वासुदेव मध्ये लिहून ठेवलंय म्हणे, सांडी मांडी परते टाकी. हो, एकदाच सांडलं ना महाराज, ते पुन्हा मांडायचं नाही. भरत राजा नेमका सांडायला गेला गंडकी नदीच्या काठी, पुन्हा मांडलं. तुकोबाऱ्याचा अभंग आहे. हो, सांडले ते मांडे आग्रह उरल्या काळ दंडे. तसं तुम्ही आपण जर मांडायला सुरुवात केली ना, एकदा सोडलं ना 60 वर्षानंतर, पुन्हा मांडू नका, काळ दंड देतो आपल्याला. शेवटी नाथ महाराजांनी सांगितलं, मी आता मागे पाना बघा, तर बघा मागे, एवढा पसारा नका टाकू जाऊ, आमचे काही अजून तुमची गरज आहे आम्हाला. नाथ महाराज म्हणे आता नाही, आता मी सोडतो, हे तुम्ही सांभाळा. नदीमध्ये उतरले गोदावरीमध्ये, इतकं पाणी छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं, डोक्यावरून पाणी गेलं, जलरूप समाधी झाली रामरायासारखी. हो, हार माळा विना आणि ग्रंथ वाहत वारकरी यांनी पकडले आणि त्या वस्तूंना दिलेली समाधी पैठणची. एवढं सोडून निघाले महाराज, श्रीमंत होते संत, सगळ्या सकळ संत मंद मांदियाळीमध्ये.
म्हणून तुकोबा राज सांगतात बाबांनो हे तुका माने सांडी Oh, oh, oh.
परमानंद पावसील अविनाश सुख देईल निर्वाणी चुकतील कानी चौऱ्याऐंशीच्या पाच चरणाचा यथावकाश तुकोबारांचा उपदेश अभंग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आई साहेबांचं उत्तर कार्य गंध मुक्ती आणि दशक्रियाविधी त्यानिमित्ताने वडघर परिवाराच्या वतीने ही आजची कीर्तन सेवा आयोजित केली, त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचं भजनी मंडळ माताबा असतील, अशोक महाराज असतील, नंतर रवींद्र महाराज, मुर्दंगाचे शिवाजी महाराज यमगर आणि पीटी मास्तर माधव बुवा, जळगावचे महाराजांचं आठवण पल्ली काही आमचे टाळकरी मुली सर्वांना धन्यवाद देतो. विनेकरी बाबा अशीच विना घ्या ना, आपले बाय पाय कायम ब्रँडेड ठेवा बर का. हो, सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.